कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघाचा अंधार दूर करण्यासाठी उपस्थित असलेल्या सुषमाताई अंधारे व्यासपीठावर उपस्थित असलेले संजयजी सावंत साहेब, माननीय शरदरावजी कोळी साहेब ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं, ज्यांचा आज वाढदिवस आहे, ते आमचे मित्र आदरणीय गुलाबभाऊ वाघ, या नगरीचे माजी नगराध्यक्ष निलेशजी चौधरी, दुसरे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, माजी नगराध्यक्षा महाजनताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र विष्णुभाऊ बंगाळे, आमच्या जळगाव महानगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय जयश्रीताई महाजन, महापौर महानंदाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, उद्धवजी ठाकरे साहेबांचे सर्व सच्चे कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे सहकारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, धरणगाव आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघातून आलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व इलेक्ट्रॉनिक्स चॅनेलचे प्रतिनिधी आणि उपस्थित मित्रांनो, सर्वप्रथम मी आदरणीय सुषमाताईंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी या मतदारसंघासाठी खास करून या ठिकाणी आपला वेळ दिला आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये आम्ही थोडंसं अतिक्रमण केलेलं आहे, परंतु आघाडी आहे आणि आघाडीच्या साठी आमच्या गुलाब भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी बळ देण्यासाठी आणि खास करून गुलाब भाऊंचा म्हणजे वाघ साहेबांचा वाढदिवस, त्या निमित्ताने त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येण्याचं काम आम्ही केलं। आपल्याला सर्वांना कल्पना, आपण रोज टीव्ही वरती बघत असतो की आज सातत्याने सुषमाताईंचा जो झंझावात आहे, टीव्हीच्या माध्यमातून अनेक मेळाव्यांच्या सभांच्या माध्यमातून आपण बघत असतो की अतिशय डॅशिंग असं व्यक्तिमत्व आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व की ज्यांनी कुठल्याही परिणामाची पर्वा न करता अतिशय स्पष्टपणानं आपलं विचार मांडण्याचं काम आणि खास करून उद्धव साहेबांना ताकद देण्यासाठी, उद्धव साहेबांना मदत करण्यासाठी सातत्यानं सुषमाताई ह्या महाराष्ट्रामध्ये झटतायत आणि महिला असून सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आता झंझावात सुरू केला आणि खास करून ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आज त्यांचं पदार्पण झालं। तरी ह्या जिल्ह्यामधले पाच आमदार की जे आतापर्यंत उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं मोठे झालेत, मंत्री झालेत, आमदार झालेत, त्यांनी उद्धव साहेबांची शिवसेना सोडली आणि शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये संघटनेमध्ये प्रवेश केला आणि भाषण काय करतात तर भाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख करतात की आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हे पुढे नेण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार मजबूत करण्यासाठी, बाळासाहेबांची संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आलेलो आहोत। अरे बाळासाहेब कोण आहेत, कोण होते, ज्यांनी हा पक्ष निर्माण केला, ज्यांचे सुपुत्र उद्धव साहेब ठाकरे आहेत, त्यांच्याकडून तुम्ही पक्षातून बाहेर पडलात, एवढंच नव्हे तर पक्षातून बाहेर पडत असताना त्यांचा पक्ष दुभगण्याचं काम आपण केलं,
त्यांचं चिन्ह इनव हिसकवून घेण्याचं किंवा हिरावून घेण्याचं काम आपण करतायत याच्यापेक्षा कोणतंही मोठं पाप मित्रो असू शकत नाही। आपल्या पालकमंत्र्यांची भाषण आपण सर्वजण अनेकदा ऐकलेली आहेत। बाप बदलला कधीही बाप बदलला जाणार नाही। मी एक निष्ठ बापाचा पुत्र आहे। मी शिवसेनेचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे। माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी शिवसेनेला सोडून आणि उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही। अशा पद्धतीची अनेक भाषण आपण मित्रो सातत्याने ऐकत होतो। आणि आता काय झालं, 50-50 कोके आले। परत म्हटले माझं जे पाणी पुरवठा खाता आहे तेच मला द्या। मित्रो त्याची किंमत तुम्हाला माहिती नाही। मागच्या सरकारमध्ये असताना या पाणी पुरवठ्याच्या खात्यामध्ये अजितदादा मला एकदा सांगत होते की म्हणे तुमच्या मंत्र्यांनी आमच्याकडे विनंती केली की या सगळ्या महाराष्ट्राचे जे पाणी पुरवठ्याचे टेंडरचे अधिकार आहेत ते मला स्वतंत्र द्या। आणि म्हटले आम्ही उद्धव साहेबांनी आणि आम्ही विचार केला की बाबा हा काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही अधिकार दिला। परंतु मित्रो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे त्याच्यातून काम देत असताना सातत्याने कॉन्ट्रॅक्टरला अगोदर बोलवलं जातं पुरा काम देतो त्याचं काय। आणि अशा पद्धतीने सर्रास महाराष्ट्रामधली जळगाव जिल्ह्यातली काम देण्याचा सपाटा मित्रो त्या ठिकाणी चाललेला आहे। पाणी पुरवठा मंत्री आहेत, विचारा आमच्या सर्व जनतेला। धरणगाव शहरामध्ये आजही 25-25 दिवस मित्रो पाणी येत नाही। पाणी पुरवठा खातं आमच्याकडे आहे आणि या शहराला 25-25 दिवस पाणी येत नसेल तर मित्रो यांना सत्तेवरती आणि आमदार म्हणून राहण्याचा अधिकार आहे का, या संदर्भातला प्रश्न आपण विचारला पाहिजे। खरं म्हणजे धरणगाव शहर आणि या तालुक्याच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिवादन करतो की तुम्ही अतिशय सोशिक आहात, तुम्ही अतिशय सहनशील आहात। अशाही परिस्थितीमध्ये 25-25 पाणी दिवस पाणी येत नसताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मुकाट्याने ती भूमिका सहन करतात, मुकाट्याने त्रास सहन करतात। परंतु मित्रो तुम्ही हा ज्या विचारला पाहिजे की तुम्हाला या सत्तेवरती मंत्री म्हणून आमदार म्हणून अजिबात राहण्याचा अधिकार नाही। आमच्या शहराला पाणी देत असाल तरच आमच्या गावामध्ये या, अन्यथा तुमच्या पदाचा राजीनामा द्या। गुलाब भाऊंनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही क्रीडा संकुल या ठिकाणी बांधलं त्याच्यासाठी पैसा दिला नाही। या उड्डाणपुलाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे। आमदार होण्याच्या अगोदर सातत्याने सांगायचे की मी उड्डाणपूल बांधेल, उड्डाणपूल बांधेल, त्याच्याशिवाय निवडणुकीला येणार नाही। मित्रो जो 2009 पर्यंत उड्डाणपूल झालेला नव्हता, मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये टाकलं की पहिल्या 2 वर्षांमध्ये हा उड्डाणपूल बांधेल। त्यांनी त्यावेळेला घोषणा केलेली होती की यांनी जर उड्डाणपूल बांधून दिला तर मी जाहीर सभेमध्ये यांचा सत्कार करेल। काय केलं, आम्ही उड्डाणपूल पहिल्या 2 वर्षाच्या आत बांधला आणि उद्घाटन यांनी केलं, बोर्ड यांनी लावले। लाज लज्जा अजिबात वाटत नाही। आपण काय केलेलं आहे आणि कशासाठी बोर्ड तिथं लावतो, असे अनेक प्रकल्प आहेत मित्रांनो। गाडोद्याचा पूल आपण दहीदुल्याचा गिरणा नदीवरचा बांधला, तेली तलावाचं काम केलं, रस्त्यांची कामं केली। एक ठोस काम या मतदारसंघामध्ये त्यांनी दाखवावं आणि लाख रुपये मिळवावेत अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी करतो। ताईंना या ठिकाणी बोलायचं असल्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। परत ताईंचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्व जनतेला मनापासून या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीला या सगळ्या गद्दारांना आपण जागा दाखवावी आणि त्यांना घरी पाठवण्याचं काम करा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत युवा सेना महाराष्ट्र विस्तारक आदरणीय